नमस्कार, मी सागर कारंडे आणि आत्ता मी आहे दीनानाथ नाट्यगृहामध्ये. हीच तर फॅमिलीची गंमत आहे, हा आमचा प्रयोग होतोय. अरे गप्पा बस म्हणता तरी. ओ, एक शब्द बोलल्यावर ते आपोआप गप्प बसतात. परत परत गप्प बस कोणाला सांगते? आईच्या बाबांना. तू का गप्प बसली असतो? बोल नाही आला काहीतरी. तूच लाड उठ गायस. बोल आताच आता. बस बस, किती बोलतेस तू? एवढं बोलतेस पण जरा तरी फरक पडला याच्यामध्ये. बसलाय बघा आपला माठा सारखा. सर्वप्रथम म्हणजे अशी भूमिका मी याआधी कधी केली नव्हती. संतोष पवारांकडे माझी सुरुवातीची कारकीर्द माझी त्यांच्याबरोबर घडली, त्यांच्याकडे तयार झालो मी. आणि फार बरं वाटतं की पुन्हा खूप वर्षानंतर संतोष पवार यांच्याबरोबर मी पुन्हा एकदा काम करतो आहे. आणि एका वेगळ्या पद्धतीचा रोल मला करायला मिळतो आहे. कारण यामध्ये मी बहिरा आहे आणि मला कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट व्हायचं नाही आहे. हा फार मोठा टास्क आहे. म्हणजे विनोदी नाटक म्हटल्यानंतर रिॲक्शनवर सगळं असतं, पण रिॲक्शन न देता विनोद करणं हे तितकंच महत्त्वाचं असतं हे या नाटकामुळे मला कळलं. आणि ते विनोद बाहेर कसं काढायचं रिॲक्शन न देता हे संतोष पवारांनी अगदी माझ्याकडून व्यवस्थित काढून घेतलं आहे. नमस्कार, मी शलाका पवार. हीच तर फॅमिलीची गंमत आहे. ह्या नाटकात मी वहिनीची भूमिका करते. नाटक अतिशय कॉमेडी आहे, खूप धमाल करतो आम्ही. आणि ह्या नाटकामध्ये दोन कुटुंब आहेत. एका कुटुंबाची वेगळी मजा आहे आणि दुसऱ्या कुटुंबाची वेगळी मजा आहे. ॲक्च्युली नाटक बघितल्यावर तुम्हाला कळेल की ह्या कुटुंबामध्ये काय काय मजा आहे. सकाळ नको, दुपार नको, संध्याकाळ नको, सारखं आपलं घरात राहतोय का? हिही मध्ये राहतोय, नाप्र क्लब मध्ये राहतोय. काय करत असे माझ्या चांगलं लक्षात आहे. कधीतरी काहीतरी विसरतो म्हणून काय झालं, पण आज चांगलं लक्षात आहे माझ्या. चल ओवा भाऊ येत आहे. नमस्कार, हीच तर फॅमिलीची गंमत आहे. या नाटकामध्ये मी लक्ष्मी ही भूमिका करते. आणि लक्ष्मीचा नारायण म्हणजे हा उमेश जगताप. आणि ह्याच्या आधी रमेश वाणी ही भूमिका करायचे. त्यामुळे आता काही प्रयोगानंतर उमेश जगताप ही भूमिका करत आहेत आणि तितक्याच ताकदीने करत आहेत. नारायण आणि लक्ष्मी ह्या दोघांची एक लहान मुलगी आहे. लहान म्हणजे तरुण मुलगी आहे. तिचं नाव असतं सुनयना. आणि तिचं लग्न ठरवायचं असतं. ह्या दोघांमध्ये एक प्रॉब्लेम असतो की बाप असतो तो विसरभोळा असतो आणि मुलगी असते तिला दिवसा दिसत नसतं, रात्री दिसत असतं. त्यामुळे त्या दोघांना सांभाळण्याची आणि त्यांना सगळं म्हणजे त्यांना सांभाळून घेऊन पुढे जाण्यासाठी, त्या तिचं लग्न जमवण्यासाठी, नवऱ्याचा सांभाळ करण्यासाठी ह्या जी काही तारांबळ त्या लक्ष्मीची होते ती माझी भूमिका आहे. आणि सुनयनाचं लग्न ठरवत असताना समोरच्याच घरातला एक तरुण ज्याला रात्री दिसत नसतं आणि दिवसा दिसत असतं, त्यामुळे ह्यांना वाटतं की अरे छान जोडी आहे आपण. पण दोघांनाही तेव्हा माहीत नसतं की हे काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून.
मी आत्ता नवीन आहे या ह्याच्यामध्ये, पण मला अजिबात त्यांनी जाणू दिलं नाही की हे मी नवीन आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्त्वाचं संतोष पवारांचं नाटक आहे आणि करायला तर मजा येते, अजून जास्त मजा येईल. आणि सगळ्यांनी खूप सांभाळून घेतलं आहे, पण आत्ता मजा येते. आज माझा दुसराच प्रयोग होता, पण इथून पुढे अजून जास्त येईल तर धमाल मजा येते. सगळ्यांनी नाटक बघण्यासारखं आहे, सगळ्यांनी आवर्जून नाटक बघायला या. तुला पण अक्कल नाहीये, अरे दादाचं लग्न झालेलं असताना ही अशी तेरं तू वहिनी समोर सांगतोस? अरे वहिनीने ऐकलं तर तिला काय वाटेल? मला चुप बसायला सांगते. देवा काही नमुने तरी आमच्या घरातले, एकदा सावरलं तर दुसरं पावरतय. हा तिसरा नमुना. मला ना कधी कधी असं वाटतं जीवन द्यावा. देऊन टाकून टाक, विचारते का? देऊन टाक. मी जीव देऊ? काय उपयोग आहे तिचा आता? अरे वहिनीचा काय उपयोग असं म्हणतोस? अरे जुनी झाली ती आता, तुला विकत पण कोणी घेणार? दादा तू काय बोलतोय? रत्ती देऊन टाका ना, जुनी झाल्यानंतर कोणी विकत घेणार नाही तिला. सागर कारंडे हे आमच्या नाटकाचे लीड हिरो आहेत आणि तुम्ही तर त्यांना बघितलंच आहे हवा ये उदयमध्ये. आणि मी त्याला सागरला अरे तुरेच करते, कारण मी त्याला खूप संतोषबरोबर काम करताना पूर्वी बघितलं आहे आणि त्याच्याबरोबर काम करताना मला खूप मजा येते. एक तर तो खूप स्पॉन्टेनियस आहे, त्याला काय करायचं तो स्टेजवर पटकन वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतो आणि त्यातनं खूप हसे आणि टाळ्या मिळतात. तर अशा कलाकाराबरोबर जेव्हा आपल्याला काम करायला मिळतं, आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. तसंच दुसऱ्या कुटुंबात उमेश जगताप म्हणून आहेत आणि सिद्धी रूपा करमरकर आहे, ह्या हे सगळे खूप एक्सपिरियन्स्ड आर्टिस्ट आहेत. ते ह्या सगळ्यांबरोबर काम करताना मला अतिशय मजा येते आणि खूप काही शिकायला मिळतं. आणि स्पेशली सागरचं सांगायचं तर तो ह्याच्यामध्ये बहिऱ्याचं काम करतो. तर बहिऱ्याचं काम असं आहे की त्याला पाहिजे ते इंटरप्रिट करतो आणि बोलतो. तर त्याला हाक मारायची म्हणजे नुसतं हाक मारून तो बघणार नाही, मग त्याला हात लावल्याशिवाय तो बघणार नाही. तर ह्याच्यात जी मजा येते एकमेकांच्या ट्युनिंगमध्ये, एकमेकांची ट्यूनअप झाल्यानंतर जी केमिस्ट्री होते ती मी सागरबरोबर एन्जॉय करते. मला खूप मजा येते त्याच्याबरोबर. नाटकाचं जे यश आहे ते सर्वप्रथम म्हणजे ऑफकोर्स लेखक दिग्दर्शक संतोष पवार. कारण संतोष पवार म्हटलं की हास्य कल्लोळ नाट्यगृहात असतोच, हास्य कल्लोळ असतं. आणि आपण म्हणतो ना की मनोरंजन आणि थोडंसं अंजन हे जे समीकरण आहे संतोष पवारांचं सुरुवातीपासूनचं, ते या नाटकावरही आहे. आणि ऑफकोर्स तिकीट विक्री जी होते ती संतोष पवारांच्या फक्त नावावर होते आणि डोळे झाकून लोक तिकीट घेतात कारण संतोष पवार हे नाव लागलेलं असतं. त्यामुळे नाट्यगृहामध्ये हास्य कल्लोळ, धिंगाणा, मजा मस्ती हे होणार, शिट्ट्या टाळ्या पडणार आहेत, हे हमखास असतं. आणि ते आम्ही इतके प्रयोग अनुभवतो आहे वेगवेगळ्या महाराष्ट्राचे, महाराष्ट्रभर आम्ही प्रयोग करतो आहे याचे. आणि ठिकठिकाणी आम्हाला खूप उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. खूप लोक म्हणजे टाळ्या थांबत नाहीत काही ठिकाणी. नाटक संपल्यानंतरही लोक स्टँडिंग ओवेशन देतात, तेव्हाही टाळ्या वाजवतच राहतात. हे म्हणजे फार बरं वाटतं एक कलाकार म्हणून अशा टाळ्या मिळणं. आणि हे सगळं श्रेय ऑफकोर्स लेखक दिग्दर्शक संतोष पवारांचं आहे जे आमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचतंय. नागपूरला प्रयोग करत होतो तर नाटक संपलं आणि मी फक्त एवढं विचारलं लोकांना की आवडलं का नाटक, नागपूर आणि पुण्यात दोन्ही ठिकाणी आवडलं का नाटक. तर जवळपास 5 मिनटं टाळ्या वाजवत होत्या जवळपास, आणि हाऊसफुल थिएटर होतं. म्हणजे आम्हाला
खूप वेळ असं उभं राहावं लागलं होतं, त्या टाळ्या घेत होतो आम्ही, आम्हाला खूप आनंद वाटत होता त्या गोष्टीचा, अविस्मरणीय क्षण होता तो. आणि नंतर खूप माणसं, म्हणजे जवळपास हजारो एक माणसं भेटायला आली होती आणि नाटकाची स्तुती करत होते, तो क्षण मी कधीच विसरू शकत. दुसऱ्याची बायको आवडते, अहो पण त्याच वय काय, हिच वय काय, ते काय आपल्या हातात असत का, कधी पेटीला आया तो परी त्याची. संस्कृती कला दर्पण, नंतर झी नाट्यगौरव, असे वेगवेगळे अवॉर्ड्स, राज्यनाट्य व्यावसायिकचे अवॉर्ड्स, असे बरेच अवॉर्ड्स आमच्या नाटकाला मिळाले आहेत. विनोदी भूमिका, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहाय्यक अभिनेता, विनोदी नाटक, असे वेगवेगळे आम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे एक फुल फॅमिली एंटरटेनमेंट नाटक तुम्ही सगळ्यांनी बघायला येणं गरजेचं आहे. कमाल मजा येते, धमाल येते, त्यात काही मुद्दाच नाही. सगळ्यांनी आवर्जून बघायला यावं आणि काहीतरी तुम्ही नक्की नाटक बघितल्यानंतर घेऊन जाणार. फक्त कॉमेडी 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 म्हणून नाही, पण कॉमेडी तर आहेच ऑब्व्हियसली, पण त्याच्याबरोबर संदेश पण आहे की चांगला, की जो तुम्हाला खूप चांगला मिळेल. कारण आयुष्यात हे एक विथ लाफ्टर आयुष्य काढण्यासाठी जर का हे नाटक तुम्हाला मदत करत असेल, काही क्षण छान देत असेल, तर काही हरकत नाही, नक्की या बघायला. त्याच्याकडे दादा तुला लाज नाही वाटत? अरे तुझं लग्न झालेलं असताना ही अशी थेरे करतोस? मला आवडतात. चुप, मजा येते. अरे चुप, एकदा करून दे मग. अरे चुप. नाटक सुरू झाल्यापासूनच आम्ही नाटक खूप एन्जॉय करतो आहोत आणि प्रेक्षकही तितकेच एन्जॉय करतात. आणि विशेष म्हणजे आम्ही कर्टन कॉल घेतो आणि कर्टन कॉलच्या वेळेला सागर पुढे जाऊन असं करतो की ऐकू येत नाही आहे वगैरे, आणि तेव्हा जी लोकांची प्रतिक्रिया असते ती बघून इतकं बरं वाटतं. आणि अक्षरशः प्रेक्षकातनं म्हणतात की सुपर्ब नाटक, आम्हाला खूप आवडलं, पैसा वसूल, आम्ही नक्की येणार, परत येणार, खूप जणांना घेऊन येणार. हे जेव्हा प्रेक्षकातनं आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा खूप जास्त बरं वाटतं, आपण केलेलं ते सार्थक झालं असं वाटतं. ही बायको आहे तुमची? अम्मा काय झालं, दाढी नाही दिली बाजलो मध्ये मध्ये काय हा बायको आहे माझा. अशी काय उभी राहते, त्याच्या बाई सारखी उभी राहा. ही बायको आहे माझी. आता म्हणाल आता ही बोलकरीण आहे म्हणून. हे तर आहे. हो अच्छा अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. अहो मोलकरणीला पगार नसेल ना द्यायचा, म्हणून मोलकरणीशी लग्न केलं असेल, बरोबर ना? आता कस बोलला बघितला किती निर्लज्ज माणसं आहेत ते. तुम्ही आता तुम्ही बोला, यांच्यातनं हा एकाच नीट बोलणार वाटतो. मी म्हटलं तसंच की संतोष पवार हे नाव लागतं आहे आणि आपल्या या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला कुठेतरी थोडंफार मनोरंजन लागतं, थोडंफार आपल्याला एक मेंटली आपण प्रिपेअर्ड होण्यासाठी रिलॅक्सेशन वाटत असतं. जे आपण घरी पण टी व्ही किंवा सिनेमामध्ये टी व्ही घरी असल्यामुळे सिनेमा आणि सिरियल हे दिसतंच, पण नाटक हे नाट्यगृहात जाऊन अनुभवण्यासारखी गोष्ट आहे आणि नाटकासारखी मजा
टीव्हीवर नाही आहे किंवा थिएटरमध्ये नाही आहे, ती मजा लाईव्ह घेण्यासारखीच आहे. तर माझी विनंती आहे की हे नाटक तुम्हाला खळखळून हसवेल आणि जातानाही तुमचं मनोरंजन करेल आणि तुम्ही खूप खुश होऊन जाल. पैसा वसूल कॉमेडी आहे ही, तर तुम्ही नक्की या. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.